आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्हच हिरावलं जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत असल्यानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढलं जाऊ शकतं. शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गट कायदेशीर लढाईसाठी सज्ज झालाय. तर दुसरीकडे शिंदे गटाला यश मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे कायदे तज्ज्ञ घटनातज्ज्ञ यांच्याशी सातत्यानं संपर्क साधत कायदेशीर डावपेचांची लढाई लढतायत. 11 जुलै रोजी अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. मात्र दुर्दैवानं यात अपयश आलं तरी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे निर्णय घेण्याचा सपाटाच लावलाय. मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्या ताफ्याला असलेला विशेष प्रोटोकॉल नाकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा हा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येत असते, मात्र त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहन चालकांना मनस्ताप होतो. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. आणि आता एक मोठी बातमी, एकनाथ शिंदे हे आज अमित शहांची भेट घेणार आहेत. आज रात्रीच अमित शहांना ते भेटणार असल्याचं कळतंय. दिल्लीमध्ये या दोघांची भेट होणार आहे. आज रात्री 8:30 वाजता ते शहांना भेटणार आहेत. आज अमित शहांना ते भेटतील तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते भेट घेणार असल्याचं कळतंय. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.